नमस्कार मुलांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पुस्तकामधील सारे सारे गाऊया या कविता गायनावर आधारित घटक पाहणार आहोत, ज्यामध्ये आज आपण अग्गोबाई ढग्गोबाई ही पावसावर आधारित कविता पाहणार आहोत, ज्या कविता गायनाचं मार्गदर्शन आपल्याला करणार आहे त्या म्हणजे कुमारी रेश्मा अब्दुल रशीद पटवेगार। त्या आपल्याला या कवितेचं गायन करून दाखवणार आहेत। त्या ज्या शाळेमध्ये शिकवतात ती त्यांची शाळा ही जिल्हा परिषद अंतर्गत येते आणि ती शाळा आहे विद्या मंदिर कोविल खुर्द, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। चला तर मग पाहूया अग्गोबाई ढग्गोबाई ही कविता। कविता लिहिणाऱ्याला कवी असे म्हणतात आणि या कवितेचे कवी आहेत संदीप खरे। संदीप खरे यांनी लिहिलेली कविता आपण आता पाहूया। अग्गोबाई ढग्गोबाई कविता गायन करण्यापूर्वी आपण या चित्राचं वर्णन पाहूया। तर आपल्याला चित्रात काय दिसतं? तर पाऊस पडत आहे आणि कविता ही पावसावर असल्यामुळे पाऊस पडत आहे। पाण्यामध्ये बेडूक टुटटून उड्या मारत खेळत आहे। पाण्याचे डबके देखील तिथे दिसत आहे। जेव्हा पाऊस खूप पडतो तेव्हा पावसामुळे पाणी साचतं आणि या पाण्यामध्ये आपण मुलं देखील खूप खेळतो, नाचतो, चिखला दळतो, बेडूक देखील उड्या मारतात। तर मग या सर्व घटकांवर आधारित आजची आहे छोटीशी कविता गायन, ते करूया। अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवडी झळ। थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार। अग्गोबाई ढग्गोबाई। वारा वारा गरा गरा सो सो सुम, ढोल्या ढोल्या ढगात डुम डुम डुम। विजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी, विजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी, आकाशाच्या पाठीवर चम चम चडी। अग्गोबाई ढग्गोबाई। खोल खोल जमिनीचे उघडून दार, बुड बुड बेडकांची बड बड फार। डुंबायला डबक्याचा करूया तलाव, साबू बिबू नको थोडा चिखल लगाव। अग्गोबाई ढग्गोबाई। कशी वाटली कविता? सुंदर ना? तर तुम्ही देखील कविता गायन करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचा धन्यवाद। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा।